रामायणातील युद्धकांडातील सर्ग क्रमांक एकशे अठ्ठावीसमधील पुढील श्लोक आज आपण पाहू ततो हभ्युच्रयन पौरा गृहे गृहे गृहेुष्यम आस साद पितुर्गृह त्यासमयी पुरवासियांनी म्हणजे नगरजनांनी अयोध्यावासियांनी आपापल्या घरावर लावलेल्या पताका उंच नेल्या नंतर श्रीरामचंद्र इक्वाकूवंशी राजांनी उपयोगात आणलेल्या पित्याच्या रमणीय भवनात गेले इथे प्रत्यक्ष वर्णन केलेलं आहे की अयोध्यावासियांनी खरोखर पताका उभारल्या होत्या लावल्या होत्या आपण म्हणतो की गुढी पाडव्याच्या दिवशी आपण गुढी उभारतो श्रीरामचंद्र अयोध्येत परत आले ही केवळ कपोलकल्पित घटना नाही आहे तर हे प्रत्यक्ष वाल्मिकी रामायणात वाल्मिकी ऋषींनी लिहून ठेवलेलं आहे कोणाकडे रामायण असेल तर जरूर त्यांनी मूळ श्लोक वाचा ही सर्व पताकांनी सुशोभित असं अयोध्यानगरी केलेली आहे म्हणून ह्या वर्षी बावीस जानेवारीला सुद्धा आपण सर्वांनी आपलं घर आपला परिसर हा जरूर पताकांनी सुशोभित करा जसं आपल्याला वाल्मिकी रामायणात वर्णन केलं आहे त्याप्रमाणे सुशोभित करा उवाच च महातेजा सुग्रीव राघवानुज अभिषेकाय रामस्य दूतानाज्ञापय प्रभो त्यानंतर महातेजस्वी भरतांनी सुग्रीवांना म्हटले हे प्रभो हे राजा सुग्रीव भगवान श्रीरामांच्या अभिषेकानिमित्त जल आणण्यासाठी आपण आपल्या दूतांना आज्ञा द्यावी आपल्या वानरांना आज्ञा द्यावी श्रीरामांचं अतिशय उत्तम प्रकारे स्वागत करून श्रीरामांना राजप्रसादात आणण्यात आलेलं आहे आणि आता अभिषेकाची तयारी करण्यासाठी जल हवे हे जल आणण्याची आज्ञा सुग्रीवाने आपल्या वानरसेनेला दिली आहे त्या संदर्भातील पुढील श्लोक पाहू सौवर्णान वानरेंद्राण चतुर्णा चतुरो घटान ददौक्षिप्रांस क्षिप्रांस सुग्रीव सर्वरत्नन विभूषितान तेव्हा सुग्रीवांनी त्यावेळी चार श्रेष्ठ वानरांना सर्व प्रकारच्या रत्नांनी विभूषित चार सोन्याचे घडे दिले किती सुबत्ता होती त्रेतायुगामध्ये पहा रत्नांनी विभूषित चार घडे चार वानरांना दिले आणि रामाच्या राज्याभिषेकासाठी जल आणण्याची आज्ञा केली आज इथेच थांबतो पुढील श्लोक पुढच्या भागात पाहू नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्रीराम